सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाच्या अनुषंगाने डेथ रेट कमी करण्यासाठी प्रामुख्याने 50 वर्षाच्या वरच्या व्यक्ती आणि कोमॉर्बिडिटी असणाऱ्या व्यक्तींचं घर टू घर घरनिहाय सर्वेक्षण आणि तपासणीचं विशेष मोहीम सांगली महानगरपालिकेने आयोजित केलेली आहे। ह्या मोहिमेचा आज पहिला दिवस आहे। सकाळपासून महानगरपालिकेच्या जवळजवळ 200 शिक्षकांनी घरनिहाय सर्वेक्षण सुरू केलेलं आहे, त्यामध्ये ते प्राथमिक माहिती घेतील आणि आत्ता जी 20 पथकं महानगरपालिकेने तयार केलेली आहेत ही त्यांच्या वेगवेगळ्या नोंदी घेतील। याच्या माध्यमातून जर कोणाला कोरोनाची काही लक्षणं असतील तर असे व्यक्ती तात्काळ डिटेक्ट करणं सोपं होणार आहे आणि अशा व्यक्तींना वेळेवर उपचार देऊन त्यांचा जीव वाचवणं सोपं होणार आहे। सांगली मिरज कुपवाडमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये एक गाडी कोविडसाठी, म्हणजे 50 वर्षावरच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या तपासणीसाठी आणि घर टू घर सर्वे करण्यासाठी आपण प्रत्येक वॉर्डाला एक गाडी आपण देतो आहे की त्याच्यामध्ये एक नर्स असतील, आशा वर्कर्स असतील आणि समन्वयक अधिकारी असतील। त्याच्यानुसार आपण घर टू घर सर्वे करून त्यांच्याकडून माहिती घेणार आहे कोण आजारी असतील आणि महापालिकेतर्फे आपण त्या प्रत्येक गाडीमध्ये एक चेकिंग करण्यासाठी टेम्परेचर वगैरे हे करण्यासाठी एक मशीन देतो आहे। मग तो घर टू घर सर्वे होईल त्याचा, त्यासाठी आपण महापालिकेतर्फे हे पहिली महापालिका असेल की आपल्या सांगली मिरज कुपवाडमध्ये आपण हे राबवते की घर टू घर जाऊन सर्वे करून नागरिकांना माहिती देऊन कोविडपासून कसं वाचायचं हे पण आणि कुणाला आजार असतील तर तेही त्यांनी माहिती न लपवता त्यांनी त्यांनाही सहकार्य करावं अशी मी सर्व नागरिकांना विनंती करते। धन्यवाद।